ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचं षडयंत्र दिसून येत आहे. काल संध्याकाळी रामनवमीच्या मिरवणुकीत असताना मला एका अननोन कॉलवरनं फोन आला आणि मला शिवीगाळ करत हिंदी आणि मराठी असं मिक्स एका अज्ञात व्यक्तीने मला धमकी दिली की तुझ्याकडं खूप पैसे झालेत, मस्ती आली आहे, तुझी मस्ती उतरवतो, तुझं राजकीय करिअर संपून टाकणार आहे, आता थोडे पैसे खर्च पण कर, ताबडतोब 25 लाख मला दे, आता उद्यापासून तुझी गंमत चालू करतो. आणि मला शिव्या द्यायला चालू झाला. मी पण एक दोन वेळा त्याला रिप्लाय केला आणि फोन कट झाला. मिरवणुकीत होतो, मला असं वाटलं की हा एक हॉल आहे. रात्री 11-11:30 वाजता नीट बघितलं आणि सकाळी मी जेव्हा DCP क्राईम यांना फोन केला आणि असा असा सगळा हा घटनाक्रम सांगितला आणि त्यानंतर सायबर क्राईम येथे या ठिकाणी या संदर्भातली सगळी रजिस्टर फिर्याद या ठिकाणी मी दिलेली आहे. पोलिसांना नंबर दिलेला आहे, पोलीस त्याचा योग्य तो तपास करत आहेत. परंतु अत्यंत खालच्या दर्जाचं हिंद राजकारण या ठिकाणी चालू झालेलं असं दिसून येतंय आणि निव्वळ बदनामी करणे, धमकावणे असे प्रकार पुणे शहरातल्या राजकीय कारकिर्दीत कधी बघितले नव्हते, ऐकले नव्हते, हे आता चालू झाले याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो. ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचं षडयंत्र दिसून येत आहे. 2-3 दिवसापूर्वी आदरणीय माझे महापौर मुरलीधर मोहोळांच्या बाबतीत असा प्रकार घडला, आज माझ्या बाबतीत घडतोय. आणि ही जी पद्धती आहे याला आक्षेप आहे आमचा. आपण खुलं राजकारण करू शकतो, लढू शकतो, परंतु असं अशा पद्धतीचं हीन राजकारण, अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या शहरात कधी नव्हतं. आणि त्यामुळं हे जे कोणी करत असतील, जर का राजकीय सूडबुद्धीने होत असेल, तर निश्चितपणे त्यांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवण्याची गरज आहे. पुन्हा निवडणुकीत आपण राजकारणापुरतंच केलं पाहिजे. अशा प्रकारे या शहराची एक उत्तुंग अशी राजकीय परंपरा आहे, ती सगळ्यांनी जपली पाहिजे असं या ठिकाणी मला.